विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपण आज प्रॅक्टिस सेट 1.4 सोडून पाहणार आहोत। यापूर्वीचे प्रॅक्टिस सेट मी अपलोड केलेले आहेत, ते जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर आता यातला क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे। सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। आपल्याला या ठिकाणी काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत। पहिले इक्वेशन बघा, 2/x - 3/y = 15 आणि 8/x + 5/y = 77 हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेली आहेत आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत। एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। तर बघा पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घेऊया। क्वेश्चन लिहून घेऊया इथं 2/x - 3/y = 15 आणि दुसरं दिलेलं आहे 8/x + 5/y = 77। तर बरोबर, आता बघा याला हे लिहून घेऊ। आता इक्वेशन फर्स्ट 2/x - 3/y याला म्हणूया इक्वेशन फर्स्ट, म्हणून 8/x + 5/y याला म्हणूया इक्वेशन सेकंड। ओके, आता काय करायचं बघा। आपण इथं एक्स आहे आणि इथं वाय आहे, म्हणजे 1/x आणि 1/y याला आपण पी आणि क्यू मानायचे। बघा आता लेट 1/x = p अँड 1/y = q। आता बघा 1/x ला पी का मानलं, तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला थोडस रफ वर्क करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला रफ वर्क करून दाखवतो। इथं एक्स आणि इथं वाय आहे, 1/x ला p का मानलं आणि 1/y ला q का मानलं। बघा तर बघा न्यूमरेटर आहे 2 ला 1/x ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 2/x, म्हणून काय म्हणलं आपण 1/x = p। बरोबर, म्हणजेच 2 × 1/x म्हणजे काय येणार 2p येणार। आता बघा इथं बघा 3/y म्हणजेच 3 × 1/y = काय येणार 3 × 1 = 3 आणि वायचा वाय तसाच। याला जर आपण क्यू मांडलं 3 × q तर काय होणार 3q होणार, सेम तसंच खाली होणार। बरोबर, तर आता आपण करूया। नीट लक्ष द्या, आता लक्षात नाही आली एखादी गोष्ट तर कमेंट करा। तर आता बघा 1/x ला आपण काय मानले पी, म्हणजेच काय येणार 2/x म्हणल्यानंतर काय येणार 2p येणार, -3/y म्हणल्यानंतर काय येणार 3q येणार। कळलं, कारण की 3 × 1/y केलं तर काय येणार आहे 3/y म्हणजेच क्यू मानलं इथं। ओके, आता बघा पुढे = 15। बरोबर, = 15 हे झालं आपलं थर्ड इक्वेशन आणि इथं 8p + 5q = 77 हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन। आता इक्वेशन 3 आणि 4 मध्ये आपल्याला पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढता येऊ शकते। बघा तर इथं बघा व्हॅल्यू काढण्यासाठी इथं आहे 2p आणि इथं आहे 8p। बघा इथं आहे 2p आणि इथं आहे 8p, 2p चा 8p करावा लागणार आहे, म्हणजे पी ला पी कट होऊ शकतं मायनस केल्यानंतर। बरोबर, मग काय करूया इथं ह्या 2p चा 8p करण्यासाठी ह्या थर्ड इक्वेशनला काय करूया आपण 4 ने मल्टिप्लाय करूया। मग काय होणार 4 2p - 3q = 15 × 4। काय म्हणायचं इथं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4। ओके, तर आता बघा याला मल्टिप्लाय केलं आपण, आता पुढे काय होणार, मल्टिप्लिकेशनचा आन्सर लिहूया त्याच्या। 4 × 2 = 8p होणार, −4 × 3 = 12q होणार, = 15 × 4 = 15 × 4 = किती होणार 60 होणार इथं, किती येणार इथं 60 येणार 15 ला, आणि हे आपल्याला मिळालेलं इक्वेशन 5th आहे। बरोबर, आता काय करूया इक्वेशन 5th हे काय करूया इक्वेशन फर्स्ट मधून फोर्थ मधून मायनस करूया। मग आता या ठिकाणी म्हणूया सबट्रॅक्टिंग
इक्वेशन फाय फ्रॉम फोर, तर फोर लिहू येतं 8p + 5q इज इक्वल टू 77 मायनस फिफ्थ काय आहे 8p - 12q 12q इज इक्वल टू 60। तर आता बघा 7 मधून 0 गेला 7 उरला, 7 मधून 6 गेला 1 उरला, 8p ला 8p गेला, 5 मायनस मायनस इथं प्लस होणार म्हणजे 5 + 12 होणार, किती होणार मग 17q बरोबर, मग क्यू इज इक्वल टू 17, हा 17 इकडे मल्टीप्लाय आहे, क्यू इज इक्वल टू 17 हा 17 इकडे मल्टीप्लाय, इकडे आल्यानंतर तो डिवाइड होणार, 17 ला 17 गेला तर किती येणार आहे 17 ला 7 ने डिवाइड केलं किती येणार 1 येणार आहे, म्हणजे क्यू ची व्हॅल्यू आली 1, क्यू ची व्हॅल्यू किती आली 1 आली, कळलं बघा। आता इथपर्यंत हे व्यवस्थित तुम्हाला मी सांगितलं, तर क्यू ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 आलेली आहे। मग इक्वेशन 3 मध्ये क्यू ची व्हॅल्यू टाकूया, मग इथं म्हणूया इक्वेशन 3 मध्ये टाकूया सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ क्यू इज इक्वल टू 3 इन इक्वेशन थर्ड इक्वेशन मध्ये याची व्हॅल्यू टाकूया। थर्ड इक्वेशन बघा काय आहे 2p - 3q आहे बरोबर, 3q आहे, मग क्यू ऐवजी काय टाकायचं क्यू इज इक्वल टू सॉरी 1 आहे, क्यू इज इक्वल टू काय आलेलं इथं 1 आहे, 3 × 1 इज इक्वल टू किती येणार मग किती येणार 15 येणार बरोबर। मग आता 2p तसाच येणार 3 × 1 = 3 3 × 3 - 3 इज इक्वल टू 15, पी तसाच राहणार 2p तसाच राहणार 15 तसाच राहणार, हा 3 इकडे मायनस आहे इकडे आल्यानंतर तो प्लस होणार, 15 × 3 = 18 होणार, 2p = 18 येणार, p = 18 हा 2 इकडे मल्टीप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार, 18 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे 9 येणार आहे, p = किती येणार 9 येणार आहे बरोबर। म्हणजेच सो पी आणि क्यू ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, पी ची व्हॅल्यू मिळाली 9 आणि क्यू ची मिळाली 1 लिहिलं। पण आता आपण इथं बघा काय मांडलं होतं, let 1/x = p मानलं होतं, मग इथं आपण लिहायचं 1/x = p बरोबर। तर आता ह्याची व्हॅल्यू काढूया पहिल्यांदा 1/x = काय होतं पी होतं, तर 1/x पी म्हणजे काय आहे 9 आहे बरोबर बरोबर, मग हा 9 इकडे येणार, हा 9 इकडे मल्टीप्लाय इकडे डिवाइड होणार 1/9 आणि हा x तिकडे गेलो काय होणार मल्टीप्लाय होणार, कळलं x तिकडे जाणार 9 इथं येणार, x ची व्हॅल्यू किती आली 1/9 किती आली 1/9। आता इथं म्हणूया अँड 1/y इज इक्वल टू आपण काय मानलं होतं क्यू मानलं होतं बरोबर बरोबर का, मग आता 1/y क्यू ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 आलेली आहे, मग 1/ हा 1 इकडे येणार y तिकडे जाणार मल्टीप्लाय होणार, 1 ला 1 ने डिवाइड केल्यावर किती येणार आहे 1 ला 1 ने डिवाइड केल्यावर किती येणार y 1 येणार आणि y इज इक्वल टू किती होणार 1, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 1 आली बरोबर। मग आपण फायनल काय लिहिणार तर अँड लिहूया अँड x y इज इक्वल टू काय आला x आहे 1/9 आणि y आहे 1, तर अशा पद्धतीने हे इक्वेशन सोडवायचं आहे। आता याच्या पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 2 बघा 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4 आणि दुसरं इक्वेशन आहे 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2। तर बघा आता हे इक्वेशन्स आहेत आणि हे आपल्याला सोडवायचे आहेत, तर इथं बघा मी लिहून घेतलं इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड,
तर या दोघांमध्ये कॉमन काय बघा, एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय हे डिनॉमिनेटरच्या ठिकाणी आहेत. म्हणून आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये कसं पाहिलं होतं, तसं लेट वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू पी अँड वन अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू क्यू असं मानायचं. बरोबर. मग फर्स्ट इक्वेशन काय होईल बघा, टेन अपॉन एक्स प्लस वाय आहे, मग एक्स प्लस वाय काय आहे आपला पी, टेन पी प्लस एक्स मायनस वाय काय आहे क्यू, टू क्यू इज इक्वल टू फोर. हे झालं, ह्याला काय करूया आपण, रेड्यूस करूया आपण. आता ह्याच्या दोन्ही बाजूला आपण काय करायचं, रेड्यूस करायचं म्हटल्यानंतर बघा दोन्ही बाजूंना टू ने डिवाइड करता येते. बघा इथं, बघा इथं बरं, किंवा आपण याला डायरेक्ट इक्वेशन थर्ड म्हणूया आणि हे लिहून घेऊया. आता फिफ्टीन पी आणि मायनस एक्स अपॉन वाय काय फाय, म्हणजे फाईव्ह क्यू होणार इज इक्वल टू मायनस टू होणार. बरोबर. याला इक्वेशन फोर्थ म्हणूया. आता यांचं ऍडिशन करायचं किंवा सबट्रॅक्शन करायचं म्हटल्यानंतर काय पाहिजे आपल्याला मित्रांनो, या दोघांचं काय पाहिजे आपल्याला, एकतर क्यूचे कोएफिशियंट सारखे झाले पाहिजेत किंवा पीचे तरी. तर आता बघा या दोघांचे कोएफिशियंट कसे सारखे करायचे. बघा या दोघांना काय करूया आपण, इथं बघा टेनला थ्रीने मल्टिप्लाय केलं की थर्टी येईल आणि फिफ्टीनला टूने मल्टिप्लाय केलं की थर्टी येईल. मग आपण इक्वेशन थर्डला काय करूया, थ्रीने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाईंग इक्वेशन थर्ड बाय थ्री. आता बघा टेनला थ्रीने मल्टिप्लाय केलं किती आला, थर्टी पी. टूला थ्रीने मल्टिप्लाय केलं किती आलं, सिक्स क्यू इज इक्वल टू. फोरला थ्रीने मल्टिप्लाय केलं किती येणार, ट्वेल्व. हे झालं आपलं इक्वेशन फिफ्थ. हे झालं आपलं इक्वेशन फिफ्थ. आता याला टूने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाईंग इक्वेशन फोर्थ बाय टू. फिफ्टीनला टूने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार, थर्टी पी. मायनस फाईव्हला टूने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार, टेन क्यू इज इक्वल टू. मायनस टूला मल्टिप्लाय केलं टूने तर किती येणार, टू टू चा फोर, म्हणजे मायनस फोर. हे झालं इक्वेशन सिक्स. आता इक्वेशन फाईव्ह मधून काय करूया आपण, इक्वेशन सिक्स मायनस करूया. ओके, काय करू, इक्वेशन फाईव्ह मधून इक्वेशन सिक्स मायनस करूया. मग या ठिकाणी आपण म्हणूया, इथं करूया या बाजूला, सबट्रॅक्टिंग इक्वेशन सिक्स फ्रॉम फिफ्थ. आता बघा फिफ्थ काय आहे, थर्टी पी प्लस सिक्स क्यू इज इक्वल टू ट्वेल्व. आणि हे काय आहे, थर्टी पी मायनस टेन क्यू इज इक्वल टू मायनस फोर. आता सबट्रॅक्शन होणार. बघा थर्टी पी मधून थर्टी पी गेला, झिरो येणार आहे. इथं बघा सिक्स आणि इथं मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे सिक्समध्ये टेन आपण ॲड करणार. किती झाले, सिक्स प्लस टेन सिक्स्टीन क्यू. इथं ट्वेल्व मायनस मायनस फोर, म्हणजे काय होणार, ट्वेल्व प्लस फोर सिक्स्टीन येणार. क्यू इज इक्वल टू येणार आहे वन, सिक्स्टीनला सिक्स्टीनने डिवाइड केल्यानंतर क्यू इज इक्वल टू किती येणार आहे, इथं वन येणार आहे. बरोबर. आता क्यू वन आला. बरोबर. मग आता क्यूची क्यू वनची जी व्हॅल्यू आहे क्यूची, ती आपण इक्वेशन थर्डमध्ये टाकूया, म्हणजे आपल्याला पीची व्हॅल्यू मिळणार आहे. मग इथं म्हणूया सबस्टिट्यूटिंग q इज इक्वल टू वन इन इक्वेशन थर्ड. थर्ड इक्वेशन मध्ये आता q ची व्हॅल्यू टाकूया. टेन पी तसाच येणार प्लस टू मल्टीप्लाय बाय क्यू आहे ना इथं, टू ऐवजी क्यू ऐवजी काय लिहायचं आपल्याला, वन इज इक्वल टू फोर. टेन पी तसाच येणार. आता इथं होणार टू वन जा टू इज इक्वल टू फोर. टेन पी तसाच येणार, फोर तसाच येणार.
हा टू इकडे प्लस इकडे गेल्यानंतर मायनस होणार 10p, 4 मधून 2 गेला 2, पी तसाच येणार, 2 तसाच येणार, 10 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होणार, 2 1 2, 2 5 10, पी इज इक्वल टू किती येणार 1/5, पी इज इक्वल टू किती आलं बघा 1/5 आलं बरोबर, आणि क्यू किती आलाय 1 आलाय. मग इथं आपण लिहूया सो पी क्यू इज इक्वल टू पी आहे 1/5 आणि क्यू आहे 1, असं आपण हे लिहिलं. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, एक्स आणि वायची. मग आपण इथं लिहूया, आपण घेतलं होतं 1/(x+y), आपण काय मानला होता पी मानला होता बरोबर, 1/(x+y) आपण काय मानला होता पी मानला होता. मग आता 1/ बरोबर, आणि आता पीची व्हॅल्यू किती आलेली आहे, पीची व्हॅल्यू किती आलेली आहे, पीची व्हॅल्यू आलेली आहे 1/5, म्हणजे 1/(x+y) इज इक्वल टू काय आलंय 1/5, म्हणजेच x+y, आता 1/1 गेला, x+y इज इक्वल टू किती येणार आहे, सो लिव्हे इथं x+y इज इक्वल टू येणार आहे 5, आणि दुसरं आपण मानलं होतं 1/(x-y) इज इक्वल टू क्यू, तर त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 आलेली आहे, क्यूची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 आलेली आहे बघा इथं आपण लिहिलंय बरोबर, म्हणजेच काय होणार 1/(x-y) इज इक्वल टू किती आला 1 आला बरोबर, म्हणजे जर डिनॉमिनेटर सुद्धा काय असतो 1 असतो. सो x-y इज इक्वल टू 1 येणार. आता पुन्हा हे इक्वेशन आपल्याला सोडवावी लागणार आहेत बघा, ही इक्वेशन सुद्धा आपल्याला सोडवावी लागणार आहेत. आता x+y मध्ये मधून x-y मायनस करावं लागणार आहे. आता आपल्याला x+y इज इक्वल टू 5 आणि x-y इज इक्वल टू 1 हे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे इथं, कळलं. ह्याला वाटल्यास आपण इक्वेशन आता आपलं काय असणार आहे 7th म्हणूया, आणि याला इक्वेशन 8th म्हणूया, आणि इथं म्हणूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 8th फ्रॉम 7. ओके, आता बघा एक्सला एक्स गेला, वाय मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे किती येणार वाय 2y येणार, आणि 5 मधून 1 गेल्यानंतर किती येणार 4 येणार, 2y इज इक्वल टू 4 येणार, म्हणजेच y इज इक्वल टू किती येणार 4ला 2 ने डिवाइड करावं लागणार, 2 इकडे डिवाइड होणार, 4ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार y इज इक्वल टू 2 येणार. ओके, आता y इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू आपण कशामध्ये टाकायची, इक्वेशन 7 मध्ये टाकूया. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 7th. ओके, मग x+y इज इक्वल टू 5 हे आपलं 7th इक्वेशन आहे. x+y आलेला आहे आता 2 इज इक्वल टू 7 बरोबर, आता x तसाच राहणार 7, सॉरी x+y इज इक्वल टू 5 आहे, नाही तर 5 आहे, हा 2 इकडे प्लस होणार, इकडे गेल्यानंतर मायनस होणार, इथं प्लस आहे तिकडे मायनस होणार, x इज इक्वल टू किती येणार 3 येणार, म्हणून आपण काय लिहिणार फायनल, सो x y इज इक्वल टू 3 आणि 2, तर अशा पद्धतीने त्याचं सोल्युशन येणार आहे. हे एवढं मोठं आपल्याला करावं लागतं, हे एवढं मोठं गणित आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. ओके, आता पुढचा क्वेश्चन पाहूया.